अवकाळी पावसाने पुन्हा एकदा राज्याचा दरवाजा ठोठावला आहे. एकीकडे तापमानाचा पारा चढत असतानाच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाच्या आगमनाची वर्दी दिली. याचा मोठा फटका विदर्भातील 4 जिल्ह्यांना बसू शकतो. राज्यातील काही जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर तर काही जिल्ह्यातील तापमान 40 जवळपास आहे. उन्हाचे चटके बसायला सुरुवात झालेली असतानाच पुन्हा एकदा हवामानात बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. शनिवारपासून मंगळवारपर्यंत म्हणजेच 16 ते 19 मार्च दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्याची उपराजधानी नागपूरसह अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातील हवामानात उद्यापासून शनिवारात बदल होण्याची आणि तापमानाच्या पाऱ्यात वाढ होत असताना आता सोबतच अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे. शनिवारी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात हलक्या पावसाची शक्यता असून या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. तर रविवारी अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच नागपूरसह चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. सोमवारी देखील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र हवामान कोरडे असणार आहे.